बडनेरा शहरातील सामाजिक सेवेसोबतच नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नितीन कदम व त्यांची संकल्प शेतकरी संघटना नेहमीच करीत असते. नुकतेच बडनेरा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याचे विविध स्त्रोतांच्या प्रकल्पाची बातमी माध्यमात झळकत असताना त्यांनी शहरी भागातील पदपथावरील लघु उद्योजकांसाठी हक्कांचे छत्र उपक्रमांतर्गत 38 व्यावसायिक छत्र्यांचे वितरण केले. देशभरासह उष्णतेने विक्रम मोडीत काढत त्या उष्णतेचे चटके विदर्भातील अमरावतीमध्ये सोसावे लागत आहे. या जळजळीत उन्हाच्या चढत्या पाऱ्यांमध्ये पदपथावरील छोटे व्यावसायिक बडनेरा शहरातील सामाजिक सेवेसोबतच नागरिकांच्या विविध मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नितीन कदम व त्यांची संकल्प शेतकरी संघटना नेहमीच करीत असते. नुकतेच बडनेरा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याचे विविध स्त्रोतांच्या प्रकल्पाची बातमी माध्यमात झळकत असताना त्यांनी शहरी भागातील पदपथावरील लघु उद्योजकांसाठी हक्कांचे छत्र उपक्रमांतर्गत 38 व्यावसायिक छत्र्यांचे वितरण केले. देशभरासह उष्णतेने विक्रम मोडीत काढत त्या उष्णतेचे चटके विदर्भातील अमरावतीमध्ये सोसावे लागत आहे. या जळजळीत उन्हाच्या चढत्या पाऱ्यांमध्ये पदपथावरील छोटे व्यावसायिक आपल्या उदरनिर्वाहासाठी झीज करून उघड्यावर उन्हा चटके सहन करतात. याच त्यांच्या सोयीस्कर व्यवसायाकरिता नितीन कदम यांनी बडनेरा शहरासह यशोदानगर, दस्तूरनगर, कलोतीनगर, नवाते चौक, गोपालनगर व इतर परिसरात अत्याधुनिक प्रणालीचे छत्र्यांचे वितरण करण्यात आले. दरम्यान 38 पदपथावरील लघु उद्योजकांनी सदर योजनेचा लाभ घेतला. यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम, सचिव परवेश कदम, अक्षय धुळस, स्वप्नील मालधुरे, अभिषेक सवाई, अंकुश मोरे, आकाश पाटील व संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.